त्याच्यामध्ये आहार कसा घ्यायचा, स्तनपानाचे काय महत्त्व आहे, काय फायदे आहे आणि स्तनपान हे किती महत्त्व आहे हे लोकांना त्यांनी जनजागृती मोहीम आम्ही राबवलेली आहे. बालकांचा जो वाढ आणि विकास व्यवस्थित होतो, मातेला फायदा होतो, मातेचा स्तनाचा जो कर्करोग आहे तो कमी होण्यास मदत होते. त्यानंतर मेंदूची जी वाढ विकास आहे लहान मुलांची ती चांगली होते आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जनजागृती करते. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी तसेच त्याच्या परिपूर्ण पोषणासाठी आईचे दूध महत्वाचे. त्यामुळे स्तनदा मातेला या दिवसांमध्ये कशा प्रकारचा आहार आवश्यक आहे, दूध पाजताना आईने बाळाची काय काळजी घ्यावी या संदर्भात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातर्फे रुग्णालयात जनजागृती करण्यात आली. यावेळी डफरीन रुग्णालयात भरती असलेल्या गर्भवती महिलांना पथनाट्यातून स्तनपानाचे महत्व पटवून दिले. Thank you.
गायकवाड सिस्टरची ड्युटी बदलली आणि आता गायन सिस्टरची गायन सिस्टर ड्युटीवर येतात. आई हे आई काय कर काय झालं बघ ना बाळ रडत आहे पण नाही येत आहे सिस्टरांना विचारत नाही का सिस्टर ओ सिस्टर हा बोला वाशी काय झालं काय नाही बाळ खूप रडत आहे बहुत काबर रडत आहे बाळ अगदी बरोबर सांगितलं गुळाचं पाणी बाळाला देणं चांगलं नाही कारण की त्यामुळे बाळाला अनेक आजार होऊ शकतात म्हणून बाळाला फक्त आईचे दूधच द्यावे आणि ते दूध कधी कमी प्रमाणात असले तर ते बाळासाठी पुरेसे असते आणि पहिले जे पहिलं स्तन निकामा होईपर्यंत त्या स्तनापर्यंत तेव्हापर्यंत बाळाला त्या स्तनावर ठेवावे आणि जे पहिलेचे दूध असते त्यामुळे बाळाची लहान भागते आणि जे नंतरचे दूध असते त्यामुळे बाळाचे बाळाचं अन्न अन्न पूर्ण अन्न होतो म्हणून बाळाला दोन्ही स्तनाने स्तनपान करावे. स्तनपानाबरोबर बाळाची योग्य स्थिती असणे खूप गरजेचे आहे. योग्य स्थिती कशी? योग्य स्थिती म्हणजे तुम्हाला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटेल त्या स्थितीमध्ये तुम्ही स्तनपान करू शकता आणि बाळाला दोन्ही हाताचा आधार देवा आणि बाळाचं जे डोकं आहे हे तुमच्या तुमच्या हाताचं कोपरं आहे ते साईडने असावा आणि बाळाचे जे त्वचा आहे ते तुमच्या त्वचेला चिकटलेली असावी. बाळाला स्तनपानाबरोबर लसीकरण करणे खूप गरजेचे आहे कारण की बाळाला लसीकरण केल्यामुळे बाळाला कोणताही आजार होत नाही आणि बाळ हा आजारापासून दूर असते आणि बाळाला रोगप्रतिकार शक्ती मिळते म्हणून स्तनपानाबरोबर बाळाला लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. आणि तुम्ही खूपच छान केलं इथे लसीकरणासाठी आलीचं आणि तुम्ही हे नियमितपणे वयामानानुसार बाळाला लसीकरण करावे आणि बाळाची अशीच काळजी घ्यावी. तसेच परिचर्या प्रशिक्षण वसतिगृहात जनजागृती संदर्भातील पोस्टर व बॅनर तसेच रांगोळीची प्रदर्शने देखील लावण्यात आले. नमस्ते, मी प्रीती पवार, प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हास्तरीय रुग्णालय अमरावती. 1 ते 7 ऑगस्ट हा स्तनपान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो. या स्तनपानाची यावर्षीची जी थीम आहे ती काम करणाऱ्या पालकांना सक्षम करणे. मग या अंतर्गत आम्ही वेगवेगळे पोस्टर्स, मॉडेल कॉम्पिटिशन, मॉडेल रांगोळी आणि नाटिका सादर केलेले आहे. या नाटिकेच्या अंतर्गत किंवा या पोस्टरच्या अंतर्गत मुलांनी स्तनपानाविषयी पालकांना जागृत केले आहे. त्याच्यामध्ये आहार कसा घ्यायचा, स्तनपानाचे काय महत्त्व आहे, काय फायदे आहे आणि स्तनपान हे किती महत्त्व आहे हे लोकांना त्यांनी जनजागृती मोहीम आम्ही राबवलेली आहे. अजून बालकांचा जो वाढ आणि विकास व्यवस्थित होतो, मातेला फायदा होतो, मातेचा स्तनाचा जो कर्करोग आहे तो कमी होण्यास मदत होते. त्यानंतर मेंदूची जी वाढ विकास आहे लहान मुलांची ती चांगली होते आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जनजागृती करता येते. सर्व जनतेला किंवा सर्व लोकांना हे आव्हान करणारे जे काम करणारे जे लोक आहे, आता हिरकणी कक्ष उपलब्ध आहे जिथे पण तुम्हाला वाटत आहे की बा मुलांना स्तनपानाची आवश्यकता आहे तर जे स्तनदा माता आहे त्यांनी हिरकणी कक्षांमध्ये हिरकणी कक्षाचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर मुलांना जवळ 6 महिने निव्वळ स्तनपान करायचं आहे. जवळपास स्तनपूरक आहाराबरोबर स्तनपान देखील त्यांना 2 वर्षापर्यंत मुलांना करायचं आहे. मी प्रीती पवार, प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हास्तरीय रुग्णालय अमरावती. आमच्या इथे ANM, GNM, LHV असे कोर्सेस असतात.